नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट आलेले आहे अधिकृत अपडेट आलेले आहे ऑफिशियली मित्रांनो अपडेट आलेले आहे पोलीस भरतीबाबत तर पहा मित्रांनो मागच्या वेळी रिक्त जागांची माहिती मागवली होती तर सध्या काय नवीन लेटेस्ट माहिती आलेली आहे त्याविषयी अपडेट आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी दमदार आहे महत्त्वाचा आहे तर बघा मित्रांनो राज्यात बंपर पोलीस भरती होणार आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु कधी होणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वच जण जाहिरातची प्रतीक्षा करत आहे की जाहिरात कधी देणार जाहिरात कधी देणार बघा मित्रांनो आता जाहिरात कधी देणार आहे याविषयी तर अपडेट आलेली नाही परंतु एक नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण जाणून घेऊया तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा चला मित्रांनो आपण आता अपडेट जाणून घेऊया काय अपडेट आलेले आहे हे पहा मित्रांनो पोलीस भरती महाराष्ट्र रिक्त पदाची माहिती समोर आली आहे मित्रांनो राज्यात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या दोन वर्षातील रिक्त जागांवर भरती होणार असून तात्काळ रिक्त पदाची माहिती मागवली आहे बघा मागच्या वेळी आपण ते परिपत्रक बघितलं त्यामध्ये या दोन वर्षातील रिक्त पदांची माहिती मागवली जात आहे की कि किती जागा रिक्त आहेत कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत याविषयी माहिती मागवली जात आहे आलं लक्षात आता बघा सध्या लेटेस्ट आलेली ले माहिती काय हे बघा सध्या लेटेस्ट आलेली ले माहिती काय आहे तर जिल्हा बीड भरती मित्रांनो बीड जिल्ह्यातील माहिती समोर आलेली आहे बघा रिक्त जागाची माहिती समोर आलेली आहे बीड जिल्ह्यातील तर पोलीस शिपाई एकशे सत्तर जागा रिक्त आहेत आणि पोलीस चालकसाठी मित्रांनो सात जागा रिक्त आहेत या दोन वर्षातील मित्रांनो या जागा आहेत दोन हजार बावीस प्लस दोन हजार तेवीस आलं लक्षात तर या दोन वर्षातील मित्रांनो पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालकच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा या समोर आलेल्या आहेत तर बीडसाठी मित्रांनो शिपाई एकशे सत्तर जागा आहेत आणि चालकसाठी सात जागा रिक्त आहेत हळूहळूपणे सर्व जिल्हावाईज मित्रांनो जागा समोर येणारच आहेत आता सध्या या जिल्ह्यातील जागा समोर आलेल्या आहेत ओके तर मित्रांनो खरी सुरुवात होताना आपल्याला आता दिसत आहे पोलीस भरतीची सुरुवात होताना आपल्याला आता दिसत आहे कारण अपडेट यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शंभर टक्के जाहिरात पण येणार आहे तर ही महत्त्वाची अपडेट होती त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण एका जिल्ह्याची माहिती आलेली आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आणि ही माहिती खूप महत्त्वाची होती आलं लक्षात तर ही अपडेट किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो काही नवीन माहिती किंवा अपडेट असेल तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता येत्या पोलीस भरतीसाठी अभ्यास करणे पण खूप गरजेचे आहे त्यामुळे के सागर पब्लिकेशन यांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकची आवृत्ती तुम्ही बघू शकता ब्याण्णववी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा तर आता तुम्ही बघा शिपाईसाठी किंवा एस आर पी एफसाठी चालकसाठी जेथे पण अर्ज करत असाल तर त्या सर्व पदासाठी मित्रांनो हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला सात हजार प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न तक्ते मुद्दे व विवेचन याद्वारे पंचवीस हजाराहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करता येणार आहे दमदार पुस्तक आहे मार्केटमध्ये एक नंबर गाजत आहे एक नंबर मित्रांनो हे पुस्तक गाजत आहे आतापर्यंत खूप जणांनी घेतलं आहे तुम्ही जरी घेतलं नसेल तर घेऊन टाका तर ऑनलाईन तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे